आज 6वा दिवस, आज आपण जाणार आहोत ऐतिहासिक अशा तुर्तुक या ठिकाणी। चला तर मग, सहावा दिवस आणि आम्ही आहोत नुब्राला, नुब्रामधील हुंदर या गावी। इथे टेंट स्टे होता है, ॲपल कॉटेज म्हणून। हा त्याचा व्ह्यू काल पण दाखवला होता तुम्हाला। हे दोन टेंट आमचे आहेत, हा आणि हा। काल इथे टेम्परेचर जरी अंदाजे 14-15 डिग्री होतं, पण या ही वैली मध्ये असल्यामुळे, दोन डोंगरांच्या मध्ये असल्यामुळे हवा खूप होती आणि थंडी खूप होती। म्हणजे लिटरली 3 मोठे चादर घेऊन झोपावं लागलं, थर्मल्स वगैरे घालून झोपावं लागलं होतं। सॉक्स वगैरे सर्व हे तर अजूनपर्यंत आम्ही लिहायला वगैरे सुद्धा केलं नव्हतं, तर खूप 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 थंडी आहे। आता पण 7-8 वाजलेत आणि अजूनही विचिल वातावरण आहे इथे छान। आता इथून आपण जाणार आहे तुर्तुक, तर आज तिथे जायचं आहे। अराउंड 80 किलोमीटर वन साईड आहे आणि आजच आपण जाऊन ते रिटर्न पर्यंत येणार आहोत, याच ठिकाणी स्टे करायला। चला आता ब्रेकफास्ट करून, आज 4-व्हीलरने निघणार आहे इनोवाने, कारण छोटंसं डिस्टन्स आहे, पटकन जाऊन यायचं होतं म्हणून निघूया। आणि ते छान सुंदर झाडं असल्यामुळे देखील वातावरण थंड आहे। हे समोर जे आहे ते रिसेप्शन प्लस रेस्टॉरंट एरिया। एक हलकीशी शांतता आहे या वातावरणामध्ये। भरपूर असा नाश्ता करून आम्ही निसर्गरम्य रस्त्यावरून मार्गस्थ झालो तुर्तुककडे। लडाख मधल्या पुलांचं आकर्षण का माहित नाही, मनाला भुरळ पाडणारे होतं। या करड्या रंगाच्या डोंगरांमधून वाट काढणाऱ्या या निळाक्षार धबधब्याने आमचे लक्ष वेधून घेतले होते। तहानलेल्याला जसं पाणी मिळावं आणि तो तृप्त व्हावा असे आम्ही ही जागा पाहून झालो होतो। आता आम्ही निघालो तुर्तुकला, जे पाकिस्तानच्या बॉर्डरच्या जवळचं एक गाव आहे तिथे, आणि वाटेत एक छानचा व्ह्यू दिसला जाणारे आम्ही थांबलो। आणि इथून अंदाजे 10 किलोमीटरवरती डेस्टिनेशन आहे फायनल, तिथे जायचं आहे।
नाही आहे. आता इकडून खूप मागे गाडी पार्क आहे. इथे तिघांची फोटोग्राफी चालली आहे, सचिन, प्रशांत आणि अभिषेकची. यानंतर पुढचं ठिकाण आहे थांग विलेज. जे इंडिया पाकिस्तान बॉर्डर त्याची एक हिस्ट्री आहे. 1971 साली या युद्धामध्ये हे दोन गावं सेपरेट झालेली, त्यातलं एक थांग आणि दुसरं म्हणजे जे आहे पाकिस्तानमध्ये ते गाव आहे. त्या गावामध्ये प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी आपण ते काबीज केलं, पण दुसरा गावसुद्धा काबीज करायच्या आधी सीज फायर आल्यामुळे काही लोकांचे आई वडील तिकडे राहिले, मुलं इथे आले, नवरा तिथे राहिला, बायको इथे आले. तर या लोकांचं मत होतं की ते सुद्धा आम्हाला मिळावं, ते त्या लोकांना ते गावसुद्धा काबीज करा जेणेकरून आम्हाला एकत्र राहता येईल वगैरे. पण अनफॉर्च्युनेटली सीज फायर आल्यामुळे ती गोष्ट 1971 घडूच नाही शकली आणि ते सेपरेटेडच राहिले. तर त्यामुळे त्यांनी नंतर काही वर्षांनी मागणी केली की ॲटलिस्ट ही बॉर्डरची गावं असल्यामुळे ह्या ठिकाणी गावच्या लोकांनी टुरिस्टना यावं, येऊ द्यावं, जेणेकरून त्यांना मॉनिटरी तरी फायदा होईल, पैशाचा थोडाफार फायदा होईल. म्हणून मग काही गव्हर्नरच्या लेटर्स नंतर वगैरे शेवटी सरकारने हे अलाव केलं त्यांना इथे येणं. आणि त्यानंतर ते आता टुरिस्ट इकडे अलाव करतायत रिसेंटली. सो एक वर्ष झालं त्यांनी सुद्धा अलाव केलेलं आहे. इकडून ती पाकिस्तान बॉर्डरसुद्धा आम्ही पाहिली. आता इथे दुसरं गाव वसलेलं आहे, ते इंडियन बंकर्स आपण जे बघतो आहे मागे, एक वरती एक साईडला आहे इंडियन बंकर्स आणि पाकिस्तानचे बंकर्ससुद्धा आहे. समोर देखील भरपूर सारे बंकर्स आहेत. इथून एका सर्टन पॉईंटच्या पुढे अलाउड नाही आहे जाणं, बट ओवरऑल हिस्ट्री, हिस्टॉरिकल प्लेस आहे ही. 1971 खूप ह्याला महत्त्व आहे या गोष्टीला, आणि ही प्लेस आम्हाला इकडे कवर करता आली, मला तुमच्यापर्यंत मांडता आली, ह्यासाठी मी खूप लकी समजतो आहे. थँक्यू. आता खूप भूक लागलेली, सो आम्ही इथेच धाब्यावर यांचे किसीर पिठाचे डोसे आणि काव्हा त्यासोबत छान गरमागरम मोमोज खाल्ले आणि आता निघालो तुर्तुककडे. यानंतर आम्ही गेलो याबगो पॅलेस येथे व जाणून घेतलं याबगो वंशाचा इतिहास. और यबगो ने पूरा इस सेंट्रल एशिया से लेकर बलख कंधार चाइनी तो इसकी आता तुर्तुक विलेज ला आलेलो. तुर्तुक विलेज साइट सीन झाली. तिकडचे जे राजा होते जे 1971 तुर्तुक जेव्हा कॅप्चर झालं आणि ती फॅमिली त्यांनी छान एक्सप्लेन केलं, त्या राजाचा मुलगा अजूनसुद्धा आहे, त्यांचा राजवाडासुद्धा आहे. आणि त्यांनी छान सांगितलं की आम्ही रात्री झोपलेलो पाकिस्तानमध्ये आणि आम्ही उठलो इंडियामध्ये, त्यामुळे त्यांच्यासाठी हे ॲडजस्ट करणं थोडं कठीण होतं, पण इंडियन सोल्जर्सने आणि इंडियन गव्हर्नमेंटने त्यांना छान वेलकम केलं, त्यांना आश्वासन दिलं की ते त्यांना वेगळं असं कधीच वाटणार नाही या देशामध्ये, आणि त्याचप्रमाणे घडलंसुद्धा असं त्यांचं मत आहे. आणि त्यांना छान ट्रीटमेंट मिळाली, त्यांचा छान आदर मिळाला इथे. तर हे सगळं पाहिलं आणि त्यांचं गाव होतं, हे गावात फिरलो तुर्तुक विलेजमध्ये आणि व्ह्यू खूप सुंदर आहे. 1971 हे गाव पाकिस्तानचं होतं आणि 71 आपल्याकडे. आता परतण्याची वेळ झाली होती, परंतु ओढ होती ती सियाचेन या जवानांच्या युद्ध स्मारकाला भेट देण्याची. ऑपरेशन मेघदूत दरम्यान इज्जत आणि गौरव
साठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व हौतात्म्यांच्या स्मृतिस्मरणार्थ सियाचिन बेस कॅम्पवर सियाचिन युद्ध स्मारक बांधण्यात आले आहे. सूर्यास्त होता होता आम्ही आमच्या टेंटवर पोहोचलो. कालच्या जर्नीमध्ये आम्ही हुंदरमधून निघालो आणि तुर्तुक आणि त्याच्यापुढे हे गाव आहे जे इंडिया पाकिस्तान बॉर्डरजवळ आहे आणि त्यानंतर तुर्तुक हे गाव जिथे आजही तिकडचा राजा आणि त्याचा पॅलेस अजूनही तिकडे आहे त्याची रिच हिस्ट्री आपण पाहिली आणि त्यानंतर वॉर मेमोरियल सियाचिनमध्ये लोक कसे राहतात हे तुम्हाला मी दाखवू नाही शकलो पण तिथे आम्ही जाऊन आलो तिकडे शूटिंग अलाउड नव्हतं पण सियाचिन ह्या ठिकाणी जिथे टेम्परेचर एक्स्ट्रीम लेवलला असतं चायना बॉर्डरच्या जवळ आहे तिथे जराही हलगर्जीपणा चालणार नाही असं सिच्युएशन असतं टेन्स सिच्युएशन 24/7 असते अशा ठिकाणी आपले सोल्जर्स कसे राहतात त्यांचे बंकर कसे असतात त्यांचे शूज कुठले असतात त्यांना रूममध्ये हीटर कसल्या प्रकारचा असतो किती लेअरचे कपडे घालतात थर्मल्स कुठले घालतात ह्या सर्व गोष्टींचा तिकडे डिस्प्ले होता आणि काही रिझनमुळे तिकडे आलं शूटिंग अलाउड नव्हती कोणालाच आणि मग चोरीमरी करून शूट करणं बरोबर नाही खूप सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते आणि नाही सांगितल्यानंतर पुढे जाणार अर्थ नाही वाटत म्हणून ती शूट नाही करू शकलो पण बाकी वॉर मेमोरियल तुम्हाला दाखवलं. ओव्हरऑल कालचा दिवस आम्हाला वाटलेला की एक अराऊंड 80 किलोमीटर्सचं ड्राईव्ह होतं हुंदरपासून तुर्तुकपर्यंत जे अराऊंड 80 जायला आणि 80 यायला असं 160 किलोमीटर्स होतो जे अंदाजे आम्ही वाटत होतो 3 पर्यंत संपवू पण आम्हाला यायला 6:30 वाजले कारण ते जे बॉर्डरचं गाव होतं आता नाव जे इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर जे आम्ही गेलो तिथे पाहण्यामध्ये आणि खाण्यापिण्यामध्ये त्यांच्याशी बोलण्यामध्ये लोकांशी एवढा वेळ गेला की पुढचं सगळं आमचं बारगळाला विषय. तर ओव्हरऑल कालचा दिवस खूप छान होता आणि काल खूप एक्सपेक्टेड नव्हतं एवढा वेळ जाईल पण खूप मजा आली म्हणजे खूप नवीन पाहायला मिळालं. ह्या गोष्टी अनएक्सप्लोर्ड असतात लडाखच्या टूरमध्ये काही लोकांच्या पॅकेजमध्ये नसतात बट थँक्स टू निलेश ऑफबीट गेटवेज की तू हे छान प्लॅन केलंस आमच्यासाठी. आमची पूर्ण टीम जे आम्ही मेंबर्स आलो आहोत ते खूप खुश होतो ह्या गोष्टीमुळे की एवढं स्मूदली आणि फ्लॉलेसली तू ऑपरेट केलं आहे सगळ्या गोष्टी तर थँक्यू. आणि हां कालचा दिवस खूप सुंदर होता. थँक्यू सो मच. आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये ज्याच्यामध्ये आम्ही निघणार आहोत हुंदरवरून पँगाँगला. इथे शोक रिव्हर आहे त्याचं जरा टेन्शन आहे कारण कधी कधी त्या रिव्हरला 2-3 फीटपर्यंत पण पाणी असतं असं ऐकलं आहे. 500-600 मीटरचंच पॅच आहे बट स्टील भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय.